नमस्कार मित्रांनो, एम टू स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्स स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे सामान्य ज्ञान विषयाचे एकूण 20 प्रश्न सविस्तरपणे. तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर भरतपूर म्हणून ते ओळखले जाते नंदूर, मधमेश्वर. हे एक नाशिक जिल्ह्यातील अभयारण्य आहे आणि नाशिक जिल्ह्यातील अभयारण्य असून ते पक्ष्यांसाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर गवताळ, औरंगाबाद हे एक औरंगाबाद जळगाव जिल्ह्यातील अभयारण्य आहे. त्याच्यानंतर टिपेश्वर म्हटलं तर टिपेश्वर हे एक यवतमाळ नांदेड जिल्ह्यामधील असलेलं अभयारण्य आहे आणि तानसा अभयारण्याचा समावेश आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये होतो. चला बघूयात आपण दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील भिवंडी हे जे शहर आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जर या ठिकाणी आपण जालना म्हटलं तर जालना हा मैको बीच कारखाना त्याच पद्धतीनं स्टील शहर म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याच्यानंतर जर पाहिलं तर नंदुरबार जिल्हा हा एक आदिवासींचा जिल्हा किंवा मग याच जिल्ह्यामध्ये सर्वात विशेष स्थान पाहिलं तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्न, सकाळचा तारा असे कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी सकाळचा तारा जर म्हटलं तर ते आहे शुक्र. शुक्र या लाच सकाळचा तारा म्हणून ओळखले जाते. त्याच पद्धतीनं सर्वात तेजस्वी ग्रहसुद्धा देखील या ठिकाणी म्हटलं जाते. त्याच्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रहसुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जाते. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाला ढगाच्या आत लपलेला शुक्रसुद्धा या नावाने ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय असेल? बरोबर असेल. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबवडे कोणत्या तालुक्यात आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं तर मंदनगड या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आंबवडे. आता या ठिकाणी मंदनगड जर म्हटलं तर हे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर ते येतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंदनगड या ठिकाणी आंबवडे हे स्थळ पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर पाहिलं तर एक आपण सेपरेट त्या ठिकाणी व्हिडिओ देऊ, कारण यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. चला बघूयात आपण पुढील प्रश्न, तर बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं तर रेजिमेंट विचारलेला आहे, या ठिकाणी पर्यायामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला चूक आढळून येते. तर या ठिकाणी राजपूत या रेजिमेंटची ती रणगर्जना आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर याचं उत्तर असेल राजपूत. पुढील प्रश्न, महात्मा गांधीने मिठाचा सत्याग्रह कोठून सुरुवात केली? तर या ठिकाणी महात्मा गांधींनी मिठाचा जो सत्याग्रह आहे मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 12 मार्च 1930 या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एकूण महात्मा गांधीने 78 अनुयायासह 385 किलोमीटर लांबीचा जो प्रवास होता तर तो साबरमती या ठिकाणाहून दांडीपर्यंतचा त्याने पूर्ण केला. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतर ऋग्वेद रिकामी जागा या काळात रचले गेले. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऋग्वेदाची जी रचना आहे ती लोहयुगामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. एकूण जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 4 वेद आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी तर पाहिलं तर ऋग्वेद हा जो आहे हा संस्कृत भाषेतील पहिला त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो? तर पहिला त्या ठिकाणी ग्रंथ पाहायला मिळतो. तर त्या ठिकाणी 4 वेद जर म्हटलं तुम्ही तर त्या ठिकाणी 4 वेद म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला ऋग्वेद, त्याच्यानंतर यजुर्वेद, त्याच्यानंतर सामवेद आणि सर्वात शेवटी म्हटलं तर अथर्ववेद असे 4 प्रकारचे वेद आहेत. त्याच्यानंतर मराठ्याचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर या ठिकाणी पहिले जे प्रमुख होते ते होते कान्होजी आगरे. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, भारतात सर्वात जास्त शिलालेख रिकामी जागा यांचे प्राप्त झालेले आहेत? तर या ठिकाणी शिलालेख पाहिलं तुम्ही तर सर्वात जास्त सम्राट अशोक यांचे या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे. अशोकाने जर पाहिलं तुम्ही तर खरोष्टी, त्याच्यानंतर ब्राह्मी आणि प्राकृत भाषेत शिलालेख बनवलेले आहेत. अशोकाने शिलालेखात देवांनाही प्रिय असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. तर हा इतिहासाचा पोर्शन आहे किंवा भाग आहे. त्याच्यानंतर मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध झालेले शिरोडे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी जे शिरोडे गाव आहे हे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी साबरमती या ठिकाणी झाली 12 मार्च 1930. पण जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामधील पहिला म्हटलं तर तुम्ही मालवण, त्याच्यानंतर दुसरं म्हटलं तर त्या ठिकाणी वडाळा आणि त्याच्यानंतर शिरोडे या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. आणि शिरोडे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. पुढील प्रश्न, हिंदू मुस्लिम एकाचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले? तर हिंदू मुस्लिम असे जिनाचे जे वर्णन आहे ते केलेलं आहे सरोजिनी नायडू. आता सरोजिनी नायडू म्हटलं तर सरोजिनी नायडूविषयी खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर सरोजिनी नायडू ह्या 1925 राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. आणि ते जे अधिवेशन होते ते कोणत्या ठिकाणी भरलेले होते? तर कानपूर या ठिकाणी भरलेले होते. आणि सरोजिनी नायडू ह्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या. आणि पहिला महिला अध्यक्ष म्हटलं तर त्यांचं नाव आहे ॲनी बेझंट. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं इतरही माहिती त्या ठिकाणी देत आहोत. प्रत्येक प्रश्नांचं सविस्तर 4 पर्यायानुसार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कोणत्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर त्याचं योग्य उत्तर असेल 18 वर्षा
नंतर तर या ठिकाणी अगोदर जर पाहिलं तुम्ही तर 21 वर्षापर्यंत होता, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये जी 61 व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती 1988 या वर्षी झाली, तर त्या 1988 घटनादुरुस्ती म्हणजे 61 व्या घटनादुरुस्तीनुसार 21 वर्षावरून आपल्याला 18 वर्ष हा काय करण्यात आला, मतदानाचा वय ठरवण्यात आले. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवड झाली होती? तर या ठिकाणी बिनविरोध निवड जर पाहिलं तुम्ही तर ते होते नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोध निवड झालेली होती. त्याच्यानंतर हे जे राष्ट्रपती म्हणून आपल्या पदावर होते ते 1977 ते 1982 पर्यंत पदावर राहिले. त्याच्यानंतर एस राधाकृष्णन म्हटलं तुम्ही तर एस राधाकृष्णन हे 62 ते 67 पर्यंत आपल्या पदावर कार्यरत होते. त्याच्यानंतर ग्यानी झैलसिंग जर तुम्ही म्हटलं तर ग्यानी झैलसिंग हे 1982 ते 87 पर्यंत पदावर होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर KR नारायणन हे यांच्याबद्दल एक प्रश्न विशेषतः विचारला जातो, हे दलित पहिले राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. पुढील प्रश्न, पक्षांतर बंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर पक्षांतर जी बंदी आहे ती 52 व्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली. तर 52 वी जी घटनादुरुस्ती आहे ही 52 वी घटनादुरुस्ती 1985 ला त्या ठिकाणी तयार करण्यात आली. आणि याच 52 व्या घटनादुरुस्तीनुसार अजून एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची, भारतीय घटनेमध्ये 10वे जे परिशिष्ट आहे ते परिशिष्ट देखील याच घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेमध्ये काय करण्यात आलं, समाविष्ट करण्यात आले. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर ते होते BN राव. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तरी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हटलं तरी हे घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर विद्युत जो प्रवाह आहे हा विद्युत प्रवाह एम्पियर या परिमाणाने मोजले जाते. तर वोल्टने कशाचं मापन केले जाते? तर वोल्टने मापन केले जाते विद्युत विभाव, हा एक शब्द लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर वॅटने काय केले जाते? तर विभवांतर यांचं मापन केले जाते. तर कॅलरीने ऊर्जेचं त्या ठिकाणी मापन केलं जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेत सर्वाधिक संवेदनशील आहे? तर या ठिकाणी उष्णतेच म्हटलं तर पारा हा धातू सर्वात संवेदनशील आहे. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिवा या शहरामध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटना जर म्हटलं तर या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 त्या ठिकाणी करण्यात आली किंवा झाली. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर या ठिकाणी स्वतंत्र भारताचे जे पहिले अर्थमंत्री होते ते होते जॉन मथाई, हे पहिले अर्थमंत्री होते. मौलाना आचार्य पाहिलं तुम्ही तर हे पहिले शिक्षण मंत्री होते. त्याच्यानंतर अमृता गौर जर पाहिलं तुम्ही तर ह्या हे पहिले काय होते, आरोग्यमंत्री त्या ठिकाणी होते. पुढील प्रश्न, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? तर राजीव गांधी खेलरत्न जो पुरस्कार आहे तो पहिल्यांदा कोणाला मिळालेला आहे? तर विश्वनाथ आनंद यांना मिळालेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात जर तुम्ही पाहिलं तर ती 1992 सालापासून सुरुवात झाली आणि हा क्रीडा क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा एक पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार जर पाहिला तुम्ही तर 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा जो दिन असतो 29 ऑगस्टला या दिनानिमित्त किंवा या दिनादिवशी त्या ठिकाणी दिला जातो. तर या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 19 प्रश्न पाहिलेले आहेत. हे सगळे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा किंवा वैयक्तिकरित्या याचा अभ्यास करा आणि याच पद्धतीने आमच्या चॅनलवर राहा. थँक्यू.